गुरुजी तुळ का पुस्तक नव्या गुरुजीची कर्तबगारी बघितली डोळे भरले नव्या मास्तरीने माझं नाव पुसून टाकलं कुठं उडीव भासलेले उलट काकडवर चढच ते काय बी म्हणा पण गुरुजी तुमची कारकीर ती तुमचीच असं का म्हणतोस का तुमच्या हाताखाली शिकलेला पोर कॉलेजात गेलं परदेशात गेलं ऑलिम्पिक सामन्यात कुस्ती जितून पहिला नंबर घेऊन आलाय कोण आपला अर्जुन होय तुमचा लाडका विद्यार्थी गावात परत येणार आहे त्यो खरं म्हणतोस होय माझा अर्जुन इतका मोठा झालाय मोठा झाला पण तुम्हाला विसरला नाही त्यानं मला पत्रात विचारलं आपले कामले गुरुजी आता हेडमास्टर झाले असतील काय सांगू त्याला आज सांगू तुम्हाला मारहाण करून राजीनामा गोविंदा त्याला ऐकायचा कामा नाही तुला माझी शपथ आहे पण त्यानं आल्यावर विचारलं तर मी येऊन राजीनामा दिलाय असं सांग पण का गोविंदा राजीनाम्याचं खरं कारण त्याला कळलं तर बापाला जा विचारेल तो त्याचा परिणाम म्हणून उभा महारवाडा भेटेल गोविंदा म्हणून ओठातलं दुःख पोटात ढकल ठीक आहे नाही तोंड उघडणार सर्वांना असं सांग पर गुरुजी दोन चार दिवसात तो येणार आहे इथं त्याचा पेपरात लिहून आलंय अर्जुन नांगरे यांचे अपूर्व यश या वर्षी मेक्सिको येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय फ्री स्टाईल कुस्तीत भारतातर्फे गेलेले श्रीयुत अर्जुन नांगरे अजिंक्यपद मिळवण्याचा विक्रम करून भारतात नुकतेच परतले आहेत श्रीयुत अर्जुन नांगरे हे कोल्हापूरच्या कॉलेजचे विद्यार्थी असून मौजे काटेगाव हे त्यांचे जन्मस्थान आहे आहेच म्हणे पुढच्याच आठवड्यात ते आपल्या जन्मगावी जाण्यासाठी रवाना होतील या आंतरराष्ट्रीय मल्लाचे भारतभर अभिनंदन होत आहे वा 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 अर्जुन नांगरे की जय जावई बापू की जय अर्जुन नांगरे की जय अहो ऐकलत का जावई बापू की जय जावई बापू की जय जावई बापू की जय अहो तुम्ही बालसाले म्हातारपणी खरं धोत्रात पाय अडकून म्हणजे कोण पडाल गिऱ्या की हो सरकार धोत्राचा सोडा हो हे पाहिलं का अहो माझ्याकडे नाही इकडे बघा जावई बापूंचा फोटो जगात पहिले आले कुस्ती मध्ये अयो रामा जळलं लक्षण काय झालं अंगात कापड घालायच्या आधी फोटो काढायची काय काय झाली होती म्हणते मी काय होय उघडा बंब्या या आंतरराष्ट्रीय मल्लाचे भारतभर अभिनंदन होत आहे बघा एकुलता असावं बरं अस काढलं का नाही बाचं नाव लहानपणी माझ्या अंगावर हात उगारायचं तवा तुवा ऐकलं मी म्हणलं होणार वाटत हिंके श्री आणि तसंच झालं आणि हे बघाय तुम्ही नाही आता अर्जुन आला तर त्याला आरती घेऊन कोण वावळणार तुमची सून लीला मुद्दाम बोलवून घेतलंय त्यासाठी अरे वा 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 म्हणजे आता अर्जुनाची एंट्री झाली की लगेच जाकर पुढा जा 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 कमाली बांधा लेजिमच तापस अरे जा 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 दंगल बुलवा अव्वल लढाईवरनं आला आला माझ्या अर्जुनाचा गाडा गाडा बघायला जम सारा धनगर वाडा सारा धनगर वाडा आव थांबा जरा माग सरा रिंगांधारान बोला माझ्या भावानो बिरोबाच्या नावानं अन हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गा गज्जनाथ तोर गदा गज्जनाथ तोगा हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गा गज्जनाथ तोर गदा गज्जनाथ तोगा हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गज्जनाथ तोर गदा गज्जनाथ तो हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गजानाथ
अवसुंड फिर गरार अनपाट वाज नगर अव लड़ लड़ मर तो कस अबड़त फवर ढग चाग रूपन यो पानी पाद तूगा गजनाद तूर गजा गजनाद तूगा अलगिशा तारावर गुलवर तो गजनाद तूर गजा गजनाद तो अव ठुमक ठुमक बशी तो अननादा मंदी उठी तो अरे खेला ची ही नशार कस दोनी डोल मिटी तो ठुमक ठुमक बशी तो नादा मंदी उठी तो खेला ची ही नशार दोनी डोल मिटी तो अन इंदिराता इरावते ये लालाद तूगा गज्जनाद तूर गजा गज्जनाद तूगा अलगिशा तालावर गुलवर तो गज्जनाद तूर गजा गज्जनाद तो अलगिशा तालावर गुलवर तो गज्जनाद तूर गजा गज्जनाद तो आशीर्वाद घेऊयात इतक्या वर्षांनी भेटतो गोविंदा किती आनंद होईल त्यांना आज तो झाला का गोटा मिस्टर अर्जुनराव नांगरे गुरुबद्दल प्रेम व्यक्त कराव पण दुसऱ्याची पात्रता काढून त्याचा अपमान करायचा अधिकार नाही तुम्हाला सरकारी काम होती म्हणजे मास्तरांनी आपला ते राजीनामा दिलाय अरे पण असं घडलं तरी काय ए बाबा चल बघू आधी उगीच दोष केला का चल शक्ति दुर्बलतेला द्याया मुक्ति मिळेल तुझला अमोघ शक्ति दुष्कर्माचा विनाश करण्या होगी ते दिल शाम माणूस असून माणूस करतो माणूस की बदनाम झुंजार माणसा झुंज दे झुंज दे झुंज दे जाऊन गादीवीला कुस्तीत नाव मिळवले आता मुहूर्त बघायला हरकत नाही मुहूर्त बाबा हा काय प्रकार आहे अरे ववाळलं तुला सुनबाईने सुनबाई कोणाची जावई बापू जावई बापू कोण कुणाचं अबाई काय चाललंय
अवय दिवांजीची पोरगी लीला हिच्या संग तुमचं लगीन करू असं वचन दिलंय आम्ही. पण आबा पण बिन काय नाही. हे बघा आमच्या आबांनी सांगितलं त्यांच्याशी लगीन करा केलं आणि तुम्हाला सांगतो हिच्याशी लगीन करा करायचं. तसंच तुम्ही बी तुमच्या पोराला सांगायचं. अहो घराण्याचा पायंडा हा यो. बर कशी आहे बायको? आहे ना पसंत. तस रूप वाईट नाही पण हे काय कपडे असले? हो आजकाल फॅशन आहे ही. शरीराची शोभा वाढवते ती खरी फॅशन असं मला वाटत. मग तुम्हाला आवडेल तशी वागेल मी. अगदी तुमच्या मनाप्रमाणे. काय हो? हो यार तुम्ही नुसतं ताळ म्हणा घालील ताक भात करून खायला बघा. ताक भात? अहो कांदा भाकर म्हणा रांगडा गडीत येऊ काय अर्जुनराव? बघूया. दिल्ली तो बहुत दूर है. उगीच कशाला एरंडाचं गुराळ? अर्जुना अहो एरंडाचं गुराळ कशाला? चांगलं उसाचं म्हणा आणि हे घ्या. हे काय? गुराळ पार्टीचं आवाहन. आमच्या अर्जुनरावानं परदेशात झेंडा लावला म्हणून आनंद पित्यातो. हे घ्या लिलाज का. आणि आम्हाला रे? तुम्हाला? हे फक्त तरण्यांसाठी आणि म्हाताऱ्यांना सुट्टी असच ना. अय्या बरं झालं मी पण बोलवते माझ्या कॉलेज मधल्या मित्रांना गुराळ पिकनिकला. अरे अर्जुना अरे रसात गुळ पडल्यावानी झालं की रे. अरे वा 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 अरे दुय्या दोऱ्या उचलून. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.